लहानपणीची दिवस आठवले की एकदम मन भरून येतं. लहानपणी चिमण्यांचा चिलबीचा किलबिल किलबिल आवाज ऐकून एकदम मन प्रसन्न व्हायचं सर्व सकाळ सकाळ. पण आजच्या जमान्यामध्ये 5G 4G 6G 3G या जमान्यामध्ये हे चिमणी पाखरं दिसतच नाहीत हो. त्याच्यामुळं चिवचिवचिवाट कुठंतरी जंगल रानामध्ये गेलं तर कुठंतरी फक्त चिमणीचा चिलबिलाच ऐकूयात. अशा ठिकाणी कुठंतरी वाटतंय की काहीतरी आपण एकदम म्हणजे विसरून चाललो आहे, जुनं जग विसरून चाललो आहे. पण असं वाटतंय की या पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी काहीतरी आपण करावं. म्हणून एक मनात विचार आला की त्यांच्यासाठी एक छोटंसं घरटं बनवू आपण, त्यांच्या त्यांना पाणी पिण्यासाठी एक व्यवस्था करावी म्हणून एक असं छोटंसं मी असं बनवलं आहे. आणि खूप जणांना आवडलं हे. मी आत्तापर्यंत 50 जणांना देऊन टाकलं हे. आणि इतका चांगला रिस्पॉन्स आहे, इतकं लोकांना हे आवडायला लागलं घरटं. अक्षरशः मला हरियाणावरनं फोन आला आहे की मला आम्हाला हे घरटं पाठवा, तर मी ते कुरिअरनं पाठवले सुद्धा. तर इतकं म्हणजे त्यांना आपलेपणानं ते त्यांनी स्वीकारले. आणि माझा संकल्प हा जितके लोक मागतील पक्षी प्राणी पशुपक्षी जगले पाहिजेत. ह्या 6G जमान्यामध्ये 5G जमान्यामध्ये पशुपक्षी मरून चालले तो अक्षरशः. त्यांना म्हणजे कुठं जावं कुठं धावं कुठं खायला भेटत नाही, चिमणी पाण्याला काहीसुद्धा भेटत नाही. थोडीशी दया त्यांच्याबद्दल तुमच्या मनात निर्माण करा. आणि ज्यांना पण पाहिजे ना त्यांनी मला कॉल करा. माझा नंबर आहे, माझं फेसबुकला अकाउंटला मी जॉईन केलेला आहे. ज्यांना पण पाहिजे त्यांनी मला मागणी करा, मी तुम्हाला घरपोच सुविधा देतो याची.